सगळ्यांना धन्यवाद देतो, सगळ्यांचे आभार मानतो। खरतर आज या ठिकाणी आपल्या ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवजन्मभूमीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उमेदवारी आणि आपल्या सगळ्यांचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार संसद रत्न आणि आता मित्राच्या पुढे जाऊन एक भावाच्या नात्यानं ज्यांनी या ठिकाणी उमेदवारी मला दिली त्याबद्दल मी महाविकास आघाडीच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि राष्ट्रवादी पक्षाचं मी या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही अनेक मंडळी उमेदवारी मागत होतो, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून असेल, शिवसेनेच्या माध्यमातून असेल, ज्याचा त्याचा तो अधिकार आहे तो त्यांनी त्या ठिकाणी मागितला पाहिजे। पण नक्कीच मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे की एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्ष फुटला, शिवसेना पक्ष फुटला आणि ज्या दिवशी राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यावेळेला एक लक्षात आलं का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे एकटे पडलेले आहे। आणि ही गोष्ट कळाली माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या सुद्धा काळजाला कुठंतरी ती गोष्ट भिडली, टपकन डोळ्यातून पाणी आलं आणि ठरवलं का सगळं बाजूला राहिलं फक्त पवार साहेबांच्या मागं उभं राहायचं। आणि त्या दिवशी निश्चय केला का काही झालं तरी पवार साहेबांच्या मागं उभं राहायचं। हा माणूस आज एकटा पडलेला आहे आणि बघता बघता बघितलं अख्खा महाराष्ट्र त्या पवार साहेबांनी जुळवला त्या लोकसभेच्या माध्यमातून आपण पाहिलं। नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागल्या, महाविकास आघाडीतल्या आम्ही सर्व मंडळी ताकदीने आदरणीय खासदार अमोल कोल्हेंच्या मागं उतरलो आणि ह्या जुन्नर तालुक्यातून आपण फार मोठ्या मताधिक्याने त्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं। सातत्याने आम्ही सर्व मंडळी लोकसभा झाल्यानंतर सांगत होतो खासदार साहेब तुम्ही पवार साहेबांच्या मागं उभे राहिलात, खरं तर तुम्हाला धन्यवाद देतो, पक्षामध्ये आता मी पण आलेलो आहे, त्याच्या अगोदर आम्ही तुम्हाला पक्षात नव्हतो त्याच्या अगोदर एक शब्द आम्ही तुम्हाला वापरायचो तो आज तुम्हाला सांगतो, आम्ही तुम्हाला वजीर म्हणायचो, बुद्धिबळातला वजीर का म्हणायचो, कारण तो वजीर काय काम करतो तो हे काम करतो का जर राजावर अटॅक झाला का तो उभा चालतो, तिरपा चालतो आणि आडवा पण चालतो। आणि त्यावेळेला तुम्ही पवार साहेबांबरोबर त्या ठिकाणी राहिले, हा जुन्नर तालुका पवार साहेबांच्या विचाराचा जुन्नर तालुका आहे, हा जुन्नर तालुका पुरोगामी विचाराचा जुन्नर तालुका आहे, हा जुन्नर तालुका बाळासाहेब ठाकरेंना मानणार आहे, हा जुन्नर तालुका उद्धव साहेब ठाकरेंना मानणार आहे, हा जुन्नर तालुका काँग्रेसची विचारधारा रुजवणारा जुन्नर तालुका आहे, हा जुन्नर तालुका कधीही या नेत्यांना विसरणार नाही आणि या लोकसभेच्या माध्यमातून दाखवून दिलं। मग आम्ही लोकसभेची निवडणूक पार पडली, पार पडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं आता या जुन्नर तालुक्यामध्ये पवार साहेबांना महाविकास आघाडीला या जुन्नर तालुक्यातून आमदार निवडून द्यायचा। मग काय करायचं, सगळ्यांनी वज्रमूठ बांधली आणि आजही ती वज्रमूठ कायम आहे हे तुमच्या चार दिवसांनी लक्षात येईल, ती बाजूला गेलेली नाही, ती बाजूला सुटलेली नाही, ती सोडायचा प्रयत्न केला जातोय, ती बाजूला करायचा प्रयत्न केला जातोय पण ती सुटणार नाहीये, ती चार दिवसांनी तुमच्या परत लक्षात येईल। खरं तर त्या दिवसापासून आम्ही ठरवलं की ह्या जुन्नर तालुक्यात पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस पक्ष यांनी दगड जरी दिला तरी तो निवडून आणायची जबाबदारी आमची राहील
असं आम्ही सगळे मंडळी कायम सांगत होतो. सगळे उमेदवार तोलामोलाचे होते. सगळ्यांसमोर प्रश्न होता नक्की उमेदवारी द्यायची कोणाला. मी पण एकाच मतावर होतो, ज्याला दिल त्याचं प्रामाणिकपणे काम करायचं हे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं. उमेदवारी जाहीर झाली त्या दिवसापासून आम्ही सर्व मंडळी एकत्र आहे. या ठिकाणी मी जाहीरपणाने तुम्हाला सांगतो का, आम्ही मुंबईला गेलो होतो. पवार साहेबांनी आमच्या जे जे उमेदवार उभे होते, जे जे उमेदवार इच्छुक होते, त्यांना त्या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलं, आम्हाला एकत्र बोलवलं. खासदार साहेब इकडनं निघालो आणि त्या ठिकाणी लगेच चर्चा चालू झाली. सत्तेशील सरकारांचा प्रवेशाला मुंबईला रवाना. अरे म्हटलं हे कुणी सांगितलं प्रवेशाला रवाना, आम्ही तर चारच जण चाललोय आणि उमेदवार सहा. आम्ही सात जण जर तिकडं चाललो असेल तर प्रवेशाची तारीख आणि ठरवलं कोणी असं काही नव्हतं. आम्ही सगळे मंडळी एकत्र जेवण करतोय मुंबईमध्ये. त्या दिवशी आम्हाला किशोर शेट्टींनी जेवण दिलं मुंबईत आणि आम्ही सगळे एकत्र जेवण करत होतो आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं का, दोन जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्तेशील सरकारला विरोध. आम्ही एकत्र जेवण करतोय ना आम्हाला बातमी येते. म्हणजे ही परिस्थिती कोण निर्माण करतंय, का करतंय, कशासाठी करतंय, तर आपली सगळ्यांची दिशाभूल करायचं काम या ठिकाणी चालू आहे. हे आपण सगळ्यांनी खरं तर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. गेले 11-12 वर्ष झाले विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून मी या ठिकाणी काम करतोय. तरुणांनी पाहिलंय, ज्येष्ठांनी पाहिलंय, महिलांनी पाहिलंय. विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर असतील, स्वपन शेठ असतील, त्यांनी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काम केलं. तो वसा आणि वारसा ते बाळकडू मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. खरं तर पंचायत समिती सदस्य सभापती म्हणून निवृत्ती शेठ शेरकरांनी काम केलं. त्याच्यानंतर बाजार समितीमध्ये काम केलं, खासदार म्हणून त्यांनी काम केलं. अरे हा वसा आणि वारसा खरं तर त्या माध्यमातून मला या राजकारणाचं बाळकडू नक्कीच या निमित्तानं आहे. या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होतात असतात, घडत असतात, पण सातत्याने पवारसाहेबांची विचारधारा या शेरकर परिवारांनी कधी सोडली नाही. ज्या ज्या वेळेला पवारसाहेबांनी सांगितलं त्या त्या वेळेला शेरकर परिवार सातत्याने पवारसाहेबांच्या मागं उभा राहिला. 2019 पवारसाहेबांनी सांगितलं कुणाला निवडून आणायचं. 2019 अगोदरच्या ज्या ज्या इलेक्शन झाला त्या त्या वेळेला पवारसाहेबांचा आदेश पाळल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा परिषदेला कुणी कुणाला निवडून आणायचं हे पवारसाहेबांनी सांगितलं, तो आदेश पाळायचं काम केलं. आणि आजपर्यंत ही निष्ठा कायम पवारसाहेबांच्या प्रती आम्ही सगळ्यांनी केली. ज्या जुन्नर तालुक्याची धरणं झाली, हा जुन्नर तालुक्याचा सुजलाम सुफलाम झाला, हा आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारेमुळे झाला. त्याच्याशिवाय आपल्याला नाहीतर काहीच झालं नसतं. हा कारखाना उभा राहिला, या कारखान्यात आज लोक काम करतायत, कारखान्यामध्ये अडचणीत आला होता, पवारसाहेबांनी त्याच्यावरती काम केलं, म्हणून खऱ्या अर्थानं आपला शेतकरी या निमित्तानं या ठिकाणी जगलेला आहे. मी अधिकचा वेळ घेणार नाही, कारण सगळ्यात महत्त्वाचं का अगोदरच उशीर झालेला आहे. खासदार साहेब आपले मनोगती या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. उद्याच्या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहेत. एक दूरदृष्टी पण आपली या निमित्तानं आहे, विजन पण आहे. तरुणांच्या बाबतीतले प्रश्न असतील, बिबट्यांच्या बाबतीतले प्रश्न असतील, आजही आदिवासी भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, आणि पठार भागावरील पाण्याचा प्रश्न आहे. GMRT प्रोजेक्ट आपल्या जुन्नर तालुक्यात आम्ही लहानपणापासून बघतोय, त्याच्यामुळे इंडस्ट्री येत नाही, इंडस्ट्री येत नाही पण त्याच्यामुळं आपल्याला काही फायदा नाही. पण तो प्रोजेक्ट नाही, इंडस्ट्री होत नाही, तर त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं? काही मिळालं नाही. आज तरुणाला नोकऱ्यानं रोज 4 पोरं नोकऱ्या मागायला येतात. नोकऱ्या आणायच्या कुठून? फूड प्रोसेसचे प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजे, शेती बाजार भावाचे काही प्रोजेक्ट उभे राहिले पाहिजे, आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खिशामध्ये 2 रुपये खेळले पाहिजेत. ही खरं तर आमची सगळ्यांची प्रामाणिक या निमित्ताने या ठिकाणी इच्छा आहे. मी जास्तीचा वेळ घेणार नाही. वेगवेगळ्या सभा अजून होणार आहेत, अजून अनेक गोष्टी मला बोलायच्या आहेत. योग्य टायमिंगला मी बोलल. अनेक लोक आपल्यावर आरोप करतायत, प्रत्यारोप करतायत. माझं प्रामाणिक म्हणणं आहे, केले करू द्या, होत नाही. पण हा जुन्नर तालुका एक संस्कृत असलेला तालुका आहे, विचारधारेला चालणारा हा तालुका आहे. ती विचारधारा ह्या स्टेजवर पवारसाहेबांच्या, खासदार साहेबांचा किंवा ही राष्ट्रवादीची जी विचारधारा आहे तिचे ढसळण आम्ही होऊन देणार नाही, एवढं मात्र त्यांनी लक्षात ठेवावं. आणि मी पण राजकारणाचं बाळकडू मला त्या ठिकाणी घरातूनच मिळालेलं आहे.
ते मिळत असताना म्हणजे माशाच्या पिल्लाला पोयला शिकवायला लागत नाही एवढंच या निमित्ताने मी फक्त सांगतो आणि एवढं लक्षात ठेवा या जुन्नर तालुक्याला या जुन्नर तालुक्याने अनेक आमदार आपल्याला दिलेले आहेत आवटे परिवार असेल लेंडे परिवार असेल मुंडे परिवार असेल झांबरशेट तांबे असतील असे अनेक आमदार दिले त्या आमदारांचा विचार आपल्याला या ठिकाणी रुजवायचा आहे त्यांनी काय विचाराने काम केलं हा विचार आपल्याला निमित्ताने घेतला पाहिजे आदरणीय पवारसाहेबांबरोबर एकनिष्ठ पद्धतीने त्या आजचा या जुन्नर तालुक्यात राजकारण करत आलेले आज स्टेजवर आम्ही राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी मुद्दाम मी सगळ्यांची नावं घेतली ना मी दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाला उशीर झालाय परत नाव चुकलं तर परत गडबड होऊ शकते खरं तर सकाळपासून आपण सगळे मंडळी 10 वाजल्यापासून या जुन्नर शहरामध्ये या ठिकाणी आहे नक्कीच मला असं वाटतं का उद्याच्या काळामध्ये शिवसेना असेल काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या सगळ्यांना हातात हात घेऊन आपल्याला एकत्रित या ठिकाणी ह्या निवडणुकीमध्ये वाटचाल करायची आहे आणि मी या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो उद्याच्या काळामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं त्याचबरोबर शिवसेनेच्या नेत्यांचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या नेत्यांचं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आणि ह्या जनतेचा कधी विश्वास तुटणार नाही अशा पद्धतीनं कामकाज करेल एवढं या निमित्तानं सांगतो मी खासदार साहेब आपण खरं तर वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात खरं तर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी आज आपल्या खांद्यावर त्या ठिकाणी दिलेली आहे त्यामुळं मी या ठिकाणी आपणाला वेळ देतो आणि आपण सर्व मंडळी या निमित्तानं या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद पवार